हेलो फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत एकाच नारळापासून तेल, नारळाचे लाडू आणि नारळ पाणी अगदी सोप्या पद्धतीमध्ये। नक्की ट्राय करा, सर्वांच्या घरी एक तरी नारळ असते, नक्की ट्राय करा। इथे मी एक नारळ घेतलेला आहे बघा, तर ह्या नारळाला मी फोडून घेतलेला आहे। आता याचं जे खोबरं आहे ते आपण काढून घेणार आहोत। हे नारळ जे आहे आपण वेगळं करून घेणार आहोत, बघा काढून घेणार आहोत नारळ। तर अशा पद्धतीने मी इथे सर्व नारळ जे आहे फोडून घेतलेलं आहे, याचं जे खोबरं आहे ते वेगळं करून घेतलेलं आहे बघा। आता ह्या नारळाच्या खोबऱ्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरल्या जाईल, वाटल्या जाईल। अशा पद्धतीने मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे बघा। डायरेक्ट मी मिक्सरच्या भांड्यातच करून घेतलेले आहे सर्व म्हणजे एक जे आपण नारळ घेतलं होतं त्याचं जे खोबरं आहे त्या सर्व खोबऱ्याचे आपण इथे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे, तुकडे करून घेतलेले आहे। जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे वाटू तेव्हा हे लवकर फिरल्या जाईल आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करता येईल आपल्याला। यासाठी मी इथे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे। त्याच्यावरचा जो ब्राउन पार्ट आहे तुम्ही काढला तरी चालेल, नाही काढला तरी ठीक आहे। तर अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये हे नारळ जे आहे, खोबरं जे आहे ते फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी पिण्याचे एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे बघा। एकच ग्लास पाणी टाकलेलं आहे मी सध्या। तर अशा पद्धतीने मी एकदम बारीक याला फिरवून घेतलेलं आहे, वाटलेलं आहे बघा एकदम बारीक। तर चला आता याला आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। हे जे पेस्ट आहे याची आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायची आहे। मी एक जाडबुडाचं इथे पातेलं घेतलेलं आहे बघा, त्याच्यावरती मी एक रुमाल टाकते आहे स्वच्छ धुतलेला, आपण इथे रुमाल टाकून घेतलेला आहे बघा। आता याच्यावरती मी आपण जी नारळाची पेस्ट तयार केली होती ती इथे टाकून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण याला वस्त्रगाळ करून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं नारळाचं कीस जो आहे इथे चिटकलेलं आहे। आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी जे आहे वापस पिण्याचं एक ग्लास पाणी मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते थोडंसं विसळून याच्यामध्ये वापस टाकणार आहे बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला नारळाचं इथे दूध काढून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्व वस्त्रगाळ करून घेणार आहे बघा। तर रुमाल मी व्यवस्थित मी एक ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरचं भांडं जे आहे व्यवस्थित विसळून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित विसळून घेतलेलं आहे। आता आपण याला गाळून घेणार आहोत। आपल्याला याचं जे दूध आहे ते हवं आहे, ते यासाठी मी इथे टोटल आपण याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा। तर आत्ता मिक्सरचं भांडं विसळताना 1 ग्लास आणि जेव्हा आपण खोबरं जे आहे, नारळ जे आहे ते मिक्सरमध्ये फिरवत होतो तेव्हा 1 ग्लास, टोटल 2 ग्लास पाणी। अशा पद्धतीने मी वस्त्रगाळ करून हे जे खाली राहिलेलं दूध आहे ते इथे आपण काढून घेतलेलं आहे बघा। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित त्याला पिळून याचं दूध काढून घेणार आहोत। तर एकदम परफेक्ट इथे आपल्याला खाली जे आहे दूध भेटलेलं आहे बघा। अशा पद्धतीने व्यवस्थित आपण याला निथळून घेऊया, व्यवस्थित याला गाळून घेऊया। तर इथे हे खाली जे आहे आपल्याला नारळाचं जे आहे दूध भेटलेलं आहे बघा। तर आता नारळाचं दूध मी साईडला ठेवलेलं आहे आणि हे आपल्या रुमालामध्ये जे आहे हे खोबरं आहे बघा। इथे एकदम आपण जे रेडीमेड खोबरं घेतो त्याचप्रमाणे इथे एकदम बारीक किसलेलं हे खोबरं आहे, याचे आपण लाडू तयार करणार आहोत। एका नारळापासून तुम्ही बघू शकता तेलसुद्धा, लाडूसुद्धा आणि नारळ पाणीसुद्धा बघा। तर इथे हे खोबरंसुद्धा आपण वापरणार आहोत, याला टाकून द्यायचं नाही आहे, आपण याचे लाडू तयार करणार आहोत। आता हे जे दूध आहे हे आपल्याला 1 दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये आपण याला 1 दिवसासाठी ठेवणार आहोत। तर चला मी फ्रीजमध्ये याला ठेवून देते आहे। आणि हे जे खोबरं आहे इथे मी एवढं खोबरं घेतलेलं आहे, एका नारळाचं खोबरंचा खीस आहे हा, त्याला 1 वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि 15 ग्रॅम इथे मी मिल्क पावडर घेतलेलं आहे। तर आता मी एक कढई तापायला ठेवलेली आहे बघा। तर याच्यामध्ये मी 1 चमचा जे आहे साजूक तूप टाकून घेणार आहे। आपल्याला खोबरं जे आहे थोडंसं नॉर्मल असं परतून घ्यायचं आहे, त्याच्यामधलं पाणी तर राहिलेलं नाही आहे म्हणा, तरी आपल्याला थोडंसं जे आहे तुपावरती थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे।
तर इथे मी एक चमचा जे आहे साजूक तूप टाकलेला आहे आणि आपण जे नारळाचं जे खोबरं वस्त्रगाळ करून घेतलं होतं ते इथे नारळ मी आहे नारळाचं जे खोबरं आहे ते इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आपण व्यवस्थित असं 2 मिनटं साधारण 2 मिनटं मीडियम आचेवर जे आहे थोडंसं परतवून घेणार आहोत. जास्त परतवायचं नाही आहे आपल्याला. नॉर्मल 2 मिनटं आपल्याला याला परतवायचं आहे. याच्यामधला पाण्याचा अंश जो आहे बिलकुल एकदम ड्राय आहे. हे पाण्याचा अंश बिलकुल नाही आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ याला परतवायचं नाही आहे. अगदी 2 मिनटं आपल्याला याला थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे. बघा तर आता 2 मिनटं आपण याला परतवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी लगेचच एक वाटी जी आपण साखर घेतली होती ती इथे टाकून घेणार आहे आणि 15 ग्राम जे आहे आपण इथे मिल्क पावडर घेतलं होतं ते सुद्धा मी लगेचच टाकून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आता याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. गॅसची फ्लेम मी थोडीशी कमी केलेली आहे. बघा आता याला व्यवस्थित मी असं थोडंसं मिक्स करून घेणार आहे जेणेकरून साखर आणि जे मिल्क पावडर आहे ते याच्यामध्ये या खोबऱ्यामध्ये नारळामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल. यासाठी मी थोडंसं याला मिक्स करून घेणार आहे. बघा तर अशा पद्धतीने मी याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर याला आपण सतत याला थोडं सारखं मिक्स करत राहणार आहोत जेणेकरून ही जी साखर वितळती आहे ती सर्व नारळाला व्यवस्थित लागेल. यासाठी आपण याला मधूनमधून व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत. सारखं याला मिक्स करत राहणार आहोत. तर चला आता हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा वाटी जे आहे दूध घेतलेलं आहे. बघा तर साधारण 4-5 चमचे हे दूध असेल. आपलं जे नारळ आहे ते एकदम ड्राय झालेलं होतं यासाठी मी इथे थोडंसं जे आहे दूध टाकून घेतलेलं आहे जेणेकरून याला जो आहे ओलावा राहील. या नारळाच्या लाडूला थोडासा ओलावा राहील यासाठी मी इथे थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा याच्यामध्ये आपण दूध टाकल्यानंतर आपल्याला याला 2 मिनटं असंच परतवू द्यायचं आहे. बघा एकदम कमी गॅसवर. आता हे इथे जे आहे मी गॅस बंद केलेला आहे. 2 मिनटं झालेले आहे. व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. साखरसुद्धा व्यवस्थित वितळलेली आहे. आता एका ताटामध्ये मी याला थोडंसं नॉर्मल कोमट होण्यासाठी याला एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि कोमटच याचे आपल्याला लाडू बांधायचे आहे. सध्या हे मिश्रण खूप गरम आहे. आपण याला 2 मिनटं साधारण याला थोडंसं गार होऊ देणार आहोत. तर 2 मिनटं झालेली आहेत. आता याचे मी लाडू बांधून घेणार आहे. एकदम मस्त असे लाडू तयार होतात. नक्की ट्राय करा. तर इथे मी व्यवस्थित असं हे मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता याचे मी लाडू तयार करणार आहे. जास्त गार पण होऊ द्यायचं नाही. हे मिश्रण अगदी त्याची वाफ थोडीशी गेली पाहिजे यासाठी आपण याला ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. बघा एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता याचे मी छोटे छोटे असे लाडू तयार करून घेणार आहे. लाडू तयार करण्या अगोदर मी हातावर थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. बघा आणि थोडं मिश्रण मी हातावर घेऊन अशा पद्धतीने छोटे छोटे याचे लाडू तयार करून घेणार आहे. एकदम परफेक्ट अगदी लवकर बांधले जाते हे लाडू. बघा एकदम मस्त आणि खाण्यासाठीसुद्धा एकदम टेस्टी बनतात. एकदम छान एकदम परफेक्ट. इथे आपण सर्व लाडू जे आहे बांधून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. तर आता मी एक एक करून सर्व मिश्रण थोडंसं गरमच आहे तर याचे एक एक छोटे छोटे आपण इथे लाडू तयार करून घेणार आहोत. बघा तर अशा पद्धतीने आता मी इथे सर्व जे लाडू आहे ते बांधून घेणार आहे. बघा तर एकदम लवकर हे लाडू जे आहे बांधल्या जातात. तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी सर्व लाडू जे आहे बांधून घेतलेले आहे. तर आता नक्की ट्राय करा. अगदी सोपी रेसिपी आहे. एकदम मस्त इथे ह्या नारळाचे जे आहे लाडू तयार होतात. तसेच एका नारळापासून लाडू तेल आणि नारळ पाणी किती मस्त रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. सगळ्यांच्या घरी एक एक तरी नारळ असते. नक्की ट्राय करा. कमेंट्स करून मला कळवा कसे झालेत. तर अगदी मस्त लाडूसुद्धा एकदम छान तयार होतात. आता आपण वळूया आपल्या दुधाकडे. तर हे जे आपण एक दिवसासाठी जे दूध फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते मी दुसऱ्या दिवशी काढून घेतलेलं आहे. बघा आता ह्या दुधावर एकदम जाड अशी साय तयार झालेली आहे. बघा
आपण याला गरम केलेलं नाही, काहीच केलेलं नाही. ही जी साय आहे आपण हाताने व्यवस्थित साईडला करून याच्या जे आतलं पाणी आहे ते काढून घेणार आहोत. बघा, मी साईला धक्कासुद्धा लावलेला नाही, फक्त बोटाने थोडंसं थांबून ठेवलेलं आहे आणि याच्या आतलं जे पाणी आहे ते सर्व काढून घेणार आहे मी. तर अशा पद्धतीने आपण सर्व जे नारळाचं दुधाचं जे पाणी आहे ते साईडला करून घेणार आहोत आणि ही जी जाडी साय आहे त्याच्यापासून आपल्याला तेल तयार करायचे आहे. हेच ते तेल, नारळाचे तेल आहे. बघा, जे तेल आहे ते इथे तयार होणार आहेत. आपण जसं लोण्यापासून तूप तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या नारळाच्या दुधापासून तेल तयार करायचं आहे. बघा, ही जी जाडी साय आहे हिला आपण गरम करायला ठेवून देणार आहोत. थोडंसं जे घट्ट पाणी होतं ते मी तसंच ठेवलेलं आहे. बघा, नारळाचं जे घट्ट दूध आहे मी तसंच ठेवलेलं आहे. नुसतं पाणी जे आहे मी ते साईडला केलेलं आहे. ही जी साय आहे तिच्यापासून आपल्याला तेल तयार करायचं आहे. आणि हे जे नारळ पाणी आहे तुम्ही पिऊ शकता. अगदी नारळाच्या पाण्याप्रमाणे याची टेस्ट आहे, नारळ पाणीच आहे. आपण पिण्याचे पाणी याच्यामध्ये टाकलेलं होतं त्यामुळे पिण्यासाठी काही हरकत नाही. तर आता हे जे तूप आहे, हे जे आपण जसं तूप कढवतो त्याप्रमाणे आपल्याला हे जे नारळाचं दूध ची साय आहे ही कढवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कशी वितळती आहे आणि आपलं याच्यापासून जे आहे नारळाचं तेल तयार होणार आहे. बघा, एकदम मस्त साईडने तुम्ही बघू शकता. थोडंसं उकळी येते आहे. बघा, आपली तेलाची जी प्रोसेस आहे, नारळाच्या तेलाची जी प्रोसेस आहे इथे चालू झालेली आहे, स्टार्ट झालेली आहे. बघा, याला मी सतत जे आहे मधून याला हलवत राहायचं आहे जेणेकरून नारळाचं जे मिश्रण आहे, जे घट्टपणा आहे तो खाली चिटकणार नाही आणि ते जळणार नाही. यासाठी आपण इथे याला सतत ढवळत राहणार आहोत, हलवत राहणार आहोत जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते जळणार नाही. आपल्याला याचं तूप व्यवस्थित असं परफेक्ट तयार करायचं आहे, याला जळू द्यायचं नाही आहे. तर तुम्ही साईडने बघू शकता, मी एकदम मीडियम गॅसच्या आचेवर हे होऊ देणार आहे. मध्यम आचेवर आपल्याला याला होऊ द्यायचं आहे. बघा, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मधून आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही. तर चला, आपण जे साई साईडला करून जे खाली पाणी काढून घेतलं होतं ते पाणी तुम्ही नारळ पाणी म्हणूनसुद्धा वापरू शकता पिण्यासाठी. अगदी नारळाच्या पाण्याप्रमाणे याची चव असते, एकदम परफेक्ट नारळाचंच पाणी आहे हे. आपण जेव्हा मिक्सरमधून जे नारळ फिरवत होतो तेव्हा आपण याच्यामध्ये पिण्याचेच पाणी वापरले होते. यासाठी हे जे नारळ पाणी आहे पिण्यासाठी काही हरकत नाही आहे. तर पिण्यासाठी अगदी पौष्टिकसुद्धा आहे आणि नक्की ट्राय करा. नारळ पाण्याचीच टेस्ट आहे या पाण्याला. तर नक्की ट्राय करा, एकदम सोपी आणि सिंपल, साधी सिंपल रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. तर इथे मी आपण आता नारळाचे पाणी आपले तयार झालेले आहे, लाडू आपले तयार झालेले आहे. आता आपली मेन जी नारळाचे तेलाची प्रोसेस जी आहे ती इथे चालू आहे. बघा, तर तुम्ही बघू शकता, तर एकदम मस्त इथे साईडने तेल सोडतं आहे. बघा, तुपाच्या आपण जर ज्याप्रमाणे लोण्याचे तूप तयार करतो त्याप्रमाणे इथे आपल्याला नारळाच्या दुधाच्या साईचे आपल्याला इथे तेल तयार करायचे आहे. बघा, एकदम सोपी रेसिपी आहे, एकदम सोपं तेलाची ही प्रोसेस आहे. नक्की ट्राय करा, कोणीही हे घरी ट्राय करू शकते. अगदी सोपी आहे आणि एकदम परफेक्ट तयार होणारच होणार. तर तुम्ही बाहेर जे तेल घेता त्यापेक्षा हे एकदम प्युअर आणि घरगुती तुम्ही हे तेल बनवू शकता, नक्की ट्राय करा. तर इथे आपण तुम्ही बघू शकता हे बेरीप्रमाणे हे जे नारळाचं खरडण जे आहे ते आपल्याला खरडून घ्यायचं आहे, याला लागू द्यायचं नाही आहे खाली. याला व्यवस्थित असं मोकळं करून आपल्याला याला व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत आपल्याला हे तेल होऊ द्यायचं आहे जेणेकरून ह्या बेरीमध्ये सुद्धा हे जी नारळाची जी बेरी तयार झालेली आहे इथे याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात तेल असते. त्यासाठी आपल्याला हे जे बेरी आहे लालसर होऊ द्यायची आहे, याच्यामधून अजून तेल निघणार आहे. बघा, तर यासाठी मी व्यवस्थित याला खरडवून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं असं चमच्याच्या साहाय्याने मोकळं करून आपण याला थोडंसं लालसर होईपर्यंत होऊ देणार आहोत, गॅसवर ठेवणार आहोत. बघा, तर बरीचशी ही लाल झालेली आहे, तरी आता 2 मिनटं आपण याला मध्यम आचेवरच होऊ देणार आहोत जेणेकरून आपलं जे तेल आहे ते भरपूर प्रमाणात होईल आणि एकदम परफेक्ट छान तयार होईल तेल.
गोष्ट यासाठी आता याला मी व्यवस्थित असं मधून मधून खरडणार आहे, ते खाली चिटकतं यासाठी आपण याला मधून मधून असं खरडून घेणार आहे बघा। तर तुम्ही बघू शकता आपली जी खो नारळाची जी बेरी आहे ती इथे लाल झालेली आहे। आता ह्या बेरी मी गॅस बंद केलेला आहे आणि ही जी बेरी आहे सर्व मी एक साईडला करून घेणार आहे, जेणेकरून याच्या आतलं जे तूप तेल आहे ते सुद्धा निथळून जाईल। तर त्यासाठी मी इथे सर्व बेरी एक साईडला करून घेतलेली आहे बघा। आता याला 2 मिनटं आपण थोडीशी वाफ जाणे जाईपर्यंत आपण याला असंच ठेवणार आहोत आणि नंतर याला गाळून घेणार आहोत। तर चला, तर 2 मिनटं झालेली आहे, याची वाफ थोडीशी गेलेली आहे बघा। आता तुम्ही बघू शकता बेरीचं सुद्धा, ही जी नारळाची बेरी आहे याचं सुद्धा तूप निथळून साईडला आलेलं आहे। आता एका बाऊलमध्ये मी तुम्हाला हे तेल जे आहे गाळून दाखवणार आहे, एका गाळणीच्या साहाय्याने मी याला गाळून घेणार आहे बघा। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला निदान एका नारळापासून आपण 50 ग्रॅमपर्यंत नारळाचं तेल तयार करू शकतो बघा। अगदी सोपी प्रोसेस आहे, नक्की ट्राय करा। आजकाल केसांच्या समस्या भरपूर आहे आणि बाहेर जे आहे एवढं प्युअर तेल भेटत नाही, तुम्ही घरी बसल्या बसल्या एकदम प्युअर तेल तयार करू शकता, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने, नक्की ट्राय करा। तर इथे मी सर्व बेरी जी आहे ह्या गाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि ही जी बेरी आहे ही दुसऱ्या एका बाऊलमध्ये ठेवणार आहे। अशीच चाळणी उचलून मी एका दुसऱ्या बाऊलमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून ह्या बेरीमधले जे तेल आहे ते सुद्धा व्यवस्थित निथळल्या जाईल यासाठी। तर तुम्ही बघू शकता भरपूर इथे 50 ग्रॅम, निदान हे 50 ग्रॅम तरी तेल असेल। अगदी सोपी प्रोसेस आहे आणि तुम्हाला ही प्युअर तेल भेटतं आहे बघा। तुम्ही घर बसल्या हे तयार करू शकता, विदाऊट कोणाच्या मदती बगैर तुम्ही हे तयार करू शकता, नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।